तुम्ही म्हणला एक दिवस मागे लागलेले खरोखर आहे, कारण की आता आमच्या शिक्षण केंद्रामध्ये तीन मताचा अधिकार त्यांची अशा आता हालचाल झाली, मी पडतोय ना तो पडतो असे एक चाललंय की एक मतात मागायला जातात एक मध्यम, कारण की त्यांच्या विचार चालली की कोण पडतय मी पडतोय का तो पडतोय, म्हणून तिने आम्हाला सूचना करायला लागले की तुमच्या उमेदवार एकच मध्यम आणि दुसरं मग दुसऱ्या उमेदवार देऊ नका, म्हणजे त्यांचा आत्ता काय पराभव आहे त्याच्यात हे राहिलेलं नाही, त्याच्यामुळे ते मागच्या बघायची मला वाटते कापशे साहेबांनी एक फोन दाखवला की त्याच्या एका भावा चुलत भावाचा मला फोन आलेला होता, तर ते मला म्हणले सर माझ्या पद्धतीने एक बघा आता तेव्हा सांगितलं देतो तुला हे मी पत्र कुठं तर त्याला मी कसं तुम्हाला तर ही अशी परिस्थिती आता आज एक मला वाटते हे पडले पोस्ट पडलेले आहे आपण सगळे भाऊ भाऊ मिळून खाऊ अशी या म्हणजे पोस्ट सगळ्यांनी एकत्रित पोस्ट टाकली की ही आपल्या फायद्याची आहे आणि दादू साहेब बिंदूकर साहेब माहिती करता सांगतो जे शिक्षण केंद्रला झालं ते बऱ्यासाठी झालं जे झालं ते बऱ्यासाठी झालं त्याच्यामुळे त्यांची त्यांना निश्चित आहे की आपला पराभव अटळ आहे आणि म्हणून आता बँकेच्या बाबतीत गेल्या वेळेला आम्ही 5-6 महिन्यापूर्वी एक संघटना आणि 5 संघटना असे लढलो एका विरुद्ध 5 असं आम्ही लढलो, लढल्यानंतर आम्ही सरद सत्र आमची आहे, त्यानंतर आमचा अजून गुलाब धुवून गेलेला नाही, शाही बोटाने वाढले नाही तोपर्यंत तिन्ही गळ्यात गळत घातले, या बँकेमध्ये आमच्या राजाला बोलून त्यांना आम्ही हाकलून लावू बँक बाहेर तुम्ही केले आज फक्त जे काय होतं ते वेगळंच होत, तसे जी कर्मचारी सोसायटी बाहेर सुशोभित आहे तर आज काय वेगळंच आहे, आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा.